देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीवर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही राजकारण करत नाही, तसंच आम्ही कोणत्याही एजन्सीचा कधी वापरही केला नाही असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय। तसंच ज्या प्रकरणाची चौकशी पोलिसांमार्फत सुरू आहे त्या कायदेशीर बाबींवर बोलणार नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले। कुठचीही न्याय प्रक्रिया किंवा असे काही पोलीस प्रक्रिया मी जास्ती बोलत नाही, कारण ज्याला आपण बोलतो लॉ विल टेक इट्स ओन कोर्स, हे त्यांच्या त्यांच्यानी करत, त्याच्यात कुठेही महाराष्ट्रातून राजकीय गोष्टी नसतात। बीजेपी की आदत है आरोप करना, उस पर हम जवाब नहीं देते, हम काम करते रहते हैं। आपण पाहतो आम्ही कोणत्याही एजन्सीचा वापर केला नसल्याचं आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। तर तसंच आम्ही राजकारण करत नाही असंही आदित्य ठाकरे म्हणालेत। एकूणच या ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगत असताना यावरच राष्ट्रवादीचे आमदार उमेश पाटील यांनी या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ऐकूयात। जर खरंच त्यांना गुन्ह्याचा तपास करण्यामध्ये इंटरेस्ट असता तर त्यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे FIR नोंदवायला पाहिजे होती। त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस हीच कॉम्पिटंट अथॉरिटी आहे हे त्यांना माजी गृहमंत्री असल्यामुळे त्यांना चांगलं माहिती आहे, परंतु केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत यांच्या सोयीप्रमाणे तपास करू शकतात, म्हणूनच त्यांनी ही सगळी माहिती जी आहे ती केंद्रीय यंत्रणांना दिली